मराठी कर दिस दर 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 तुमचा बर्थडे साठी तुमच्याला ग्रीटिंग आहे बहुते रुचासाठी पत्र आहे खूप छान आहे मराठीत नाही रुचाला मराठी छान वाचता येतो पण खूपच मोठं आहे दमून जाईल ती वाचता वाचता आपण सुधीर काकांना सांगूया का आपल्यासाठी सगळ्यांसाठीच वाचून दाखवायला प्लीज सुधीर काका आणि सगळ्यांनी छान ऐकायचं रुचाचं आमचं पत्र दिनांक 18 जुलै 2017 नैरोबी केनिया या दिवशी हे कोणीतरी पत्र लिहिलेले असते चिरंजीव रुचास सप्रेम नमस्कार विनंती विशेष आणि अनेक 18 जुलैला तू 10 वर्षांची पूर्ण झालीस तुझ्या मराठी रंगभूमीवरील सांस्कृतिक कारकिर्दीचा 10 वर्षांचा आढावा घ्यावा असे खूप वाटले म्हणून हा पत्र लिहिण्याचा आणि तुझ्यापुढे वाचून दाखवण्याचा खटाट व्हॉट्सअप किंवा ईमेलवर माझ्या भावनांची धार बोथट झाली असती आणि त्या नुसत्या वरवरच्या पण वाटल्या असत्या मी एक महाराष्ट्र मंडळातील साधा प्रेक्षक व नंतर तुझा झालेला चाहता तुझी 10 वर्षांची रंगभूमीवरील कारकीर्द पाहिली की स्टेजवरचा तुझा पहिला दिवस आठवतो फुलपाखरू झाले मी अशी फॅन्सी ड्रेस स्पर्धेतली तुझी पहिली एंट्री आणि त्याच वर्षी प्रेमाच्या गावा जावे या नाटकात तू माझी नाथ म्हणून रंगभूमीवर येऊन गेलीस आणि माझ्या कडेवर असून सुद्धा रंगभूमीवर आपले पाय भक्कम रोवलेस तेव्हापासून रंगभूमी म्हणजे तुला घरच्यासारखेच वाटायला लागले तुझ्या पट्ट मैत्रिणींबरोबर तू तासन तास त्या मंडळाच्या स्टेजवर साध्या थर्मोकोलच्या तुकड्यांशी खेळत राहायचे आठवते ना भातुकली खेळत असताना तुमची भांडणं व्हायची तू माझ्याकडे गाराण घेऊन आलीस की मी तुझी भांडणं सोडवायला मला खूप मजा वाटायची तर असे हे तुझे स्टेजशी जुळलेले नाते त्याच वर्षी तुझे इन्व्हायरमेंट डे वरचे 12 मिनिटांचे पाठांतर भाषण ऐकले ही तुझ्या एक पाठीपणाची साक्ष छान 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 माऊच पाय कस गोर गोर पान छान 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 माऊच पाय कस गोर गोर पान इवलीशी जीवणी इवला सदा इवलीशी जीवणी इवला सदा चुटू चुटू खातो कसा दूध आणि भात चुटू चुटू खातो कसा दूध आणि भात अजूनही हे गाणं तोंडात रेंगाळत असतं स्टेजवर एका हातात बाळ घेऊन तुझं ते गोलगोल फिरणं आणि मधूनच थांबणं तुमच्या फॅन्सी ड्रेस इव्हेंटमध्ये आई वडिलांना कावडीत खांद्यावर घेऊन तू श्रावण बाळाची मोठी गोष्ट झाली होती तेव्हाच लक्षात आलं तुझ्या स्टेजवरच्या लॉंग इनिंगची ही एक मुहूर्त मेळ आहे म्हणून
त्याच वेळी तुला समजत होते प्रेक्षक दाद देत असताना तसे क्षणभर थांबायचे. चिंगी महिन्याची झाली नाही तोच मध्ये तू मुलीच्या लग्नाची पण स्वप्न पाहिलीस. तुझ्या त्या वयाला लग्न या सामाजिक विषयाची कल्पना नाही होती का? पण काय तो तुझा आईच्या भूमिकेमधला साडीतला खसका आपली मंडळाची महेरवाशिणी सोडलीस. सर्वसाधारणपणे मागील रांगेमध्ये बसणारे प्रेक्षक आता तुझे फेशियल एक्सप्रेशन पाहण्यासाठी पुढच्या रांगांमध्ये बसू लागले. हळूहळू तुझ्या नृत्याच्या अदाकारी कला पण उदयास येत होते. योगा योगाने मंडळातील नावाजलेल्या एका पल्लवी नावाच्या कोरिओग्राफरचे तुझ्याकडे लक्ष गेले. तुझ्यात हा स्पार्क तुम्ही ओळखला असावा. त्यानंतर पुढच्या 4-5 वर्षांमध्ये तू अनेक नृत्यांचे स्टेजवर क्वालिटी परफॉर्मन्स दिलीस. त्या कोरिओग्राफरकडूनच मी एकदा असे ऐकले की सगळ्यात कमीत कमी वेळात मी कोणाला स्टेप शिकवले असतील तर ती आहे ऋचा पाटणकर. या नृत्यातील एक पाठीपणाला काय म्हणायचं पण असतं? तुझ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण झालेल्या डान्सेसची यादी खूप मोठी आहे. भिल्लांची नागिन, बाई माझी करंगळी मोडली, राधा कैसे न चले, राधा तेरी चुनरी, हिंदीचा हुला हूप डान्स, मेरा पिया घर आया. सेतू बांधा रे सागरी मधील तुझे हनुमानाचे रूप व अप्रतिम पाठांतर हे मंत्रमुग्ध करणारे होते. तुझ्याकडची व्हर्सटॅलिटी आता दिसून येते. जरी तुला व्हर्सटॅलिटीचा अर्थ समजत नसता तरी आता स्टेजवर लॉंग इनिंग्स खेळण्याची वेळ आली होती. फटक्याचे भविष्य मधील आवंडभर शास्त्रींची भूमिका तू छान रंगवलीस. आता भूमिकेमध्ये शिरून डायलॉग्स कसे फेकायचे ते तुला चांगले उमगले. तुझ्या डायलॉग डिलिव्हरीला आता धार आली होती. नाटक हसत आहे मधील साडी आणि गॉगल घालून तू रंगवलेली दीपंतबाईंची भूमिका म्हणजे मंडळातील प्रेक्षकांना एक फिस्टच होता. काय तो नकार, काय तो कॉन्फिडन्स, तुझी सचिन तेंडुलकर सारखी अग्रेसिव्ह बॅटिंग सुरू. वरील विनोदी आणि पारंपरिक भूमिकांनंतर तू काही गंभीर विषय पण हाताळशील असे कोणाच्या ध्यानी मनी पण आले नव्हते. पण 12 मिनिटांची तुझी ती नॉनस्टॉप लॉंग इनिंग्स जेव्हा सुरू झाली तेव्हा प्रेक्षकांनी आश्चर्याने तोंडात तोटच घातलं आणि प्रथमच तू स्टँडिंग इन्व्हाइट ओव्हेशनला पात्र ठरला. टी फुलर आहे, 4 चौघी आणि शांतता कोर्ट चालू आहे. यातील 3 प्रमुख नायिकांची भूमिका पूर्ण आत्मविश्वासाने निभावलीस. काय समजत होत ग तुला? आली आहे मोठी विजय तेंडुलकरांची नाटकं करणार, पण ही तुझी होती सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेकिंग अचीवमेंट. तुमच्या वयाच्या 10व्या वर्षी तुझ्या सांस्कृतिक सीव्ही एवढा मोठा झाला आहे. तुझ्याकडून आता प्रति माधुरी दीक्षित, प्रति रिमा लागू, प्रति भक्ती बर्वे, प्रति सोनाली उलकर्णी अशा गुणी कलाकारांच्या यादीत जाऊन बसशील अशी अपेक्षा धरणं आता अतिशयोक्ती ठरणार नाही. आता हे माझे मनोगत पत्र येथेच थांबवतो, पण तुझ्या 10 वर्षांच्या सांस्कृतिक कारकिर्दीवर सलाम करतो. परत एकदा तुला भरभरून आशीर्वाद.